नमस्कार मंडळी, मी आहे सुरेश. मी आहे शीतल. आम्ही तुमचं ब्रँड शेतकरी या चॅनलवरती स्वागत करतो. मंडळी, आपला कुक्कुटपालनाचा एक छोटासा व्यवसाय आहे. किमान आपल्याकडे 101 कोंबड्या आहेत, कोंबडी असे पकडून. तर त्या कोंबड्यांसाठी आपले फेन्सिंग नेट जे बनवायचं काम होतं ते राहिलं होतं, तर ते आता आपण कम्प्लीट केलेलं आहे. तर त्या संदर्भात म्हटलं एक छोटासा व्हिडिओ बनवावा, जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना त्याची मदत होईल, थोडीफार काही माहिती मिळेल, ते त्या हिशोबाने आपण हा एक व्हिडिओ बनवत आहोत. तर मंडळी, आपल्या शेतातली जी कामं आहेत ती कामांची सुरुवात झालेली आहे. तर आपला आता जो कुक्कुटपालनाचा व्यवसाय आहे त्यात आपल्या 101 कोंबड्या आहेत, कोंबडी धरून. तर आपल्या ज्या कोंबड्या आहेत त्यांचा काय आहे जो स्वभाव आहे की उकरून मातीतले किडे खाणे. तर कोंबड्यांसाठी कुंपण नव्हतं, तर ते कुंपण आपण बनवलेलं आहे. तर आपल्या ज्या कोंबड्या आहेत त्या काय करतात, आता आजूबाजूला सगळं मोकळं असल्यामुळे चारी बाजूनी फिरत होत्या, तर त्यांनी चारी बाजूनं फिरू नये म्हणून आपण त्यांना कुंपण केलेलं आहे. तर आता ह्या कुंपणाच्या आतमध्ये आपल्या कोंबड्या अगदी व्यवस्थित राहतात. शिवाय कुत्तर, घूस, मुंगूस किंवा कुठलीही जनावरं आपल्या या कुंपणाच्या आत येऊ शकत नाहीत. ही जाळी आपण कशी आणली किंवा कुठून आपल्याला मिळाली, हिचा दर काय आहे, रेट काय आहे, हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. तर रहा आपल्यासोबत, बघत रहा ब्रँड शेतकरी चॅनल, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. ही जी जाळी आपली आहे ही कम्प्लीट 6.5 फूट उंच जाळी आहे. या जाळीला बरेचशी लोक कबूतर नेट असंही म्हणतात. तर ही कबूतर नेट जी आहे ही प्लास्टिक जाळी आहे. तर ही आपल्याला थोडीफार स्वस्त मिळाली. लोखंडाची जर जाळी आपण लावली तर लोखंडाची जाळी किमान 80 रुपये ते 100 रुपये किलो या हिशेबाने आपल्याला मिळते. तर ही जी जाळी आहे, तर ही जाळी आपल्याला खूप कमी दरामध्ये मिळालेली आहे, ते मी तुम्हाला सांगतोच. तर ही जाळी लावून आपण खर्च पूर्ण कमी केलेला आहे. तर ही जाळी आपल्याला 25 मीटर लांब या हिशेबात मिळते. तर 25 मीटर लांब अशा पद्धतीची जाळीचं आपण 6 बंडल मागवलेत आपल्या कुंपण्यासाठी. आणि त्याच्याबरोबर आपण हे कळक बांबू, हे आपण 60 बांबू मागवलेत. तर हे बांबू आपण 12 फुटाचे बांबू मागवलेले आहेत. आणि 12 फुटाचे बांबू आपण जमिनीमध्ये 1 ते 1.5 फूट जमिनीमध्ये गाडलेले आहेत. आणि किमान 12 फूट अंतरावरती आपण 1-1 बांबू लावलेला आहे. तर आता आपली शेतातल्या कामांची गडबड होती म्हणून थोडं बांबू लांब लावून आपण ही जाळी लावून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये आपण अजून 1-1 बांबू लावणार आहे. आणि ही जी जाळी आहे या जाळीला सपोर्ट देणार आहे, म्हणजे किमान आपला जो बांबू आहे तो 6 फुटावर 1 बांबू लागेल या हिशेबानं हे आपण काम करणार आहोत. मंडळी, आपलं हे जे पडीक रान आहे, हे रान आहे 5 गुंठ्याचं. तर याच्यामध्ये आपल्या ज्या अप्सरा आहेत त्या अप्सरा अगदी मनमोकळ्या फिरत असतात. तर याच्या आधी काय होतं, आपल्या अप्सरा अगदी चारी बाजूनी मोकळ्या फिरत होत्या. आता आपण काय केलेलं आहे, त्यांना आपलं त्यांचा जो परिसर आहे 5 गुंठ्याचा, आपण त्यांना जो दिलेला आहे त्या परिसरामध्ये आपण कुंपण केलेलं आहे. तर आता बघाल तुम्ही, ही जाळी आपण मारलेली आहे. तर आपल्या आता 101 कोंबड्या आहेत, कोंबड्या आणि कोंबडे धरून. तर त्या काय करतात, आता ही जी नांगरटी झालेली वावर आहे त्या वावरांमध्ये जात होत्या. आता तर त्यांनी जाऊ नये किंवा आपलं नुकसान करू नये म्हणून आपण हे कुंपण केलेलं आहे. मंडळी, ही आपण झाडं लावलेली आहेत फणसाची. ह्या झाडांना आता 2 वर्ष झालेली आहेत आणि 2 वर्षात चांगली यांची ग्रोथ झालेली आहे. तर आपला हा जो सरळ बांध आहे त्या बांधापर्यंत आपण फणसाची आणि पेरवाची झाडं लावलेली आहेत. तर काही झाडं आपली नाही उगवलीत, काही झाडं चांगली उगवलेली आहेत आणि 2 वर्षात चांगली ग्रोथ झालेली आहे. आणि समोर आपण स्ट्रॉबेरीसाठी वावर नांगरून वगैरे स्ट्रॉबेरीचे बेड वगैरे करून ठेवलेले आहेत. पाऊस उघडला की लगेच आपण लागण करून घेणार आहोत. फिटिंग बाकी आहे, फिटिंग पण करणार आहोत. आता गणपती बाप्पा बसलेत म्हणून पाऊस आलेला आहे आणि पावसामुळं झालं 4 दिवस काम आपलं थांबलेलं आहे. पण पाऊस गेला की झटकेपट आपण काम आपलं उरकणार आहोत. तर हे जे 5 गुंठ्याचं क्षेत्र आहे, तर हे पडीकच रान आहे. तर याच्यामधल्या मोठ्या मोठ्या दगड्या आपण सगळ्या उचलून घेतलेल्या आहेत. आणि आपला छोटावाला ट्रॅक्टर आहे, त्यानंच आपण हे रोटरून घेणार आहोत. आणि त्याच्यामध्ये बाजरी किंवा गहू किंवा ज्वारी काहीतरी पेरणार आहोत, म्हणजे कोंबड्यांना ते अगदी बारीक एकसारखं उगवून येईल आणि हिरवा चारा खायला होईल तयार त्यांना. म्हणून आपण असं आपलं नियोजन आहे कोंबड्यांसाठी. तर ही जी जाळी आहे, तर तुम्ही बघू शकता हे जे मटेरियल आहे जाळीचं, हे HDPE पाईप, जो आपला काळा गोट्या जो आपण म्हणतो, तर त्याचं जे मटेरियल आहे, तर त्या मटेरियलपासून बनवलेली जाळी असते. आता ही कबूतर नेट जी आहे ते 1 इंच बाय 1 इंच असं हे होल आहेत एक नेटसाठी. HDPEचं मटेरियल आहे. तर 25 मीटरचे आपण असे 6 बंडल आपण खरेदी केलेत. तर 6 बंडल आपल्याला इथं जाग्यावर येईपर्यंत आपल्याला 3350 किंवा 3400 रुपये या हिशेबाने आपल्याला ते मटेरियल बंडल पडलेले आहेत. तर आपण जर हिशेब काढला, तर 1 फुटाचा जो पन्ना आहे आपला, जो हा 1 फुटाचा पन्ना असतो, तो टोटल 6.5 फूट बाय 1 फूट असा पन्ना आपल्याला 40 रुपयाला पडलेला आहे. तर या हिशेबानं ही आपल्याला जाळी पडते, म्हणजे 40 रुपये 40 रुपयाला 6.5 फुटाचा पन्ना, हा हिशेब या जाळीचा झाला.
तर या ही जाळी लावणे या मागचं कारण असं आहे की एक तर ही जाळी आपल्याला स्वस्त पडते, बाकी लोखंडी जाळी लावायचं म्हटलं तर त्याला अँगलचा खर्च येतो आहे, सिमेंट येतं आहे, बरेच काही गोष्टी येतात. आता ही जाळी लावली एक तर स्वस्त पडते, दुसरी गोष्ट आपण ही बांबू लावले आहेत. आता हे बांबूंचं आयुष्य जास्त वर्ष नाही आहे. हे बांबू आपण 12 फुटाचे लावले आहेत. 12 फुटाचे का लावले आहेत? तर आपली ही 6.5 फुटाची जी जाळी आहे, तर 6.5 फुटाच्या जाळीच्या वरती परत आपल्याला एक 3 फुटाची एक हॉलीबॉलसाठी एक नेट मिळते. दुसऱ्या बऱ्याच प्रकारच्या अशा नेट असतात, तर ते नेट आणून, अगदी हलक्या नेट आणून आपल्याला इथून वरती 3 फूट लावावे लागतील. आणि म्हणजे काय होईल की आपली जी कोंबडी आहे ती गावठी कोंबडी जी असते ती उडी मारून बाहेर जाते, तर ती उडी मारून बाहेर गेली नाही पाहिजे. तर या हिशेबानं आपल्याला एक किमान एक 10 फुटाचं कंपाऊंड करून घेणं गरजेचं आहे गावठी कोंबडी पालन जर आपलं असेल तर. तर त्या हिशेबानं हे जे बांबू आपण जे लावलेले आहेत, बांबू आपला आता जमिनीमध्ये 1 ते 1.5 फूट गेलेला आहे. तर जमिनीमध्ये 1.5 फूट गेल्यामुळे याचं जे आयुष्य आहे, वरचा बांबू चांगला राहील, पण जे जमिनीत आपण जो बांबू काढला आहे तर तो बांबू किमान 2 वर्ष ठीक राहणार, 3र्या वर्षाला तो 100% कुजणार. तर याचं बांबूची लाईफ किती झाली? 2 वर्षाचं. पण 2 वर्षाची जी बांबूची लाईफ झाली तरी ती आपल्यासाठी थोडी म्हणा पुष्कळ आहे. आणि पुढचा पर्याय आपण पुढं करू, थोडं तोपर्यंत आपलं बजेट सुधारलं तर आपण चांगले खांब पण त्या ठिकाणी टाकू शकतो. तर आपण जे 60 बांबू आणलेले त्या बांबूंमधले बरेचसे बांबू आपले शिल्लक राहिलेले आहेत. तर आता यूज किती झाले असेल? जवळजवळ 25 ते 22 बांबू आपले यूज झालेले आहेत. तर हे राहिलेले बांबू आपल्याला पुन्हा वापरायचे आहेत. आता काय करायचं आहे? हे जे बांबू आपण लावलेले आहेत तर यांच्यामध्ये एक एक बांबू आपल्याला अगदी शेवटपर्यंत टाकायचा आहे. आणि आपल्याला आता काय करायचं आहे? घार सतत फिरत असते आणि एक घार नाही आहे तर 3-4 घारी आहेत. तर आता कुत्रा आतमध्ये येऊ शकत नाही, घूस, मुंगूस, उंदीर किंवा काहीही आतमध्ये येऊ शकत नाही. पण आता प्रॉब्लेम काय आहे की घारीचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळं घारीसाठी आपल्याला काय करायचं आहे की मार्केटमध्ये कुठलीही जी पातळ जाळी भेटेल ती जाळी आपल्याला वरून छत करायचं आहे. जेणेकरून काय आहे की आपल्या कोंबड्यांची पिल्लं किंवा अशी काही घार उचलून येणार नाही. तर काय होतं आहे, आता चारी बाजूनी कुपन आहे पण वरून कुपन नसल्यामुळे जराशी भीती वाटते. भीती म्हणजे कसं, घार अचानक येते आणि कोंबडी उचलून घेऊन जाते. तर त्यामुळे आपल्याला बाजारात तपास करावा लागणार आहे पातळ जाळी कोणती आहे. आणि ती जाळी जर आपल्याला भेटली तर त्याचा पण आपण नक्कीच व्हिडिओ बनवू. तर मंडळी, आपल्या कोंबड्या आहेत ना 100 आहेत. आता पाऊस उघडा असल्यामुळे काही बाहेर फिरत आहेत आणि काही शेडमध्ये बसलेले आहेत तेही अंड घालण्यासाठी. तर आता या सर्व कामांबरोबर आपण थोडंसं काम असंही केलेलं आहे. आपले जे हायड्रोपॉनिकचे पाईप होते ते खालच्या साईडला होते, तर खालच्या साईडला जे हायड्रोपॉनिक होते ना त्याची उंची कमी होती. म्हणजे कसं, आपण एक ठराविक उंचावरती ठेवलेलं, तर ते उंचावरती ठेवल्यामुळे कोंबड्या काय करत होत्या, पाईपांवरती चढत होत्या आणि त्याच्यावरून नेटच्या बाहेर उडी मारत होत्या. मग आपण ते पाईप उचललेले आहेत आणि घार वगैरे समजा आता वरचं छत होईपर्यंत घार आली किंवा घारीनं झडप वगैरे मारण्याचा प्रयत्न केला तर कोंबड्या आपल्या पटकन शेडमध्ये शिरतील निम्या. आणि निम्या ज्या राहिलेल्या आहेत त्या निम्या या पाईपांखाली येऊन बसतील. म्हणून आपण ते हायड्रोपॉनिकचे पाईप उचलून अशा प्रकारे त्यांना छत केलेली आहे. तर याच्याखाली दिवसाच्या कोंबड्या आपल्या बसतात, पाऊस वगैरे आल्या की पण थांबतात. आणि हे आपलं घरगुतीच केलेलं आहे. शिवाय दोन्ही साईडला आपले लोखंड आपलं शिल्लक होतं हायड्रोपॉनिकचं, ते लोखंड यूज करून आपण दगडांवरती पाईप स्टोअर केलेले आहेत. आणि राहिलेला भाग आपण लोखंडावरती आणि कळकटावरती स्टोअर केलेला आहे. म्हणजे कसं होतं, पावसापाण्याचं घार आली किंवा पाऊस जोरात पडायला लागला तर कोंबड्या आपल्या, काही कोंबड्या पटकन शेडमध्ये शिरतात पण काही कोंबड्या ज्या जाड आहेत त्यांना पळता घावत नाही स्पीडनं, तर त्या इथं आपल्या हायड्रोपॉनिकच्या पाईपांखाली येऊन आपल्या बसतात. तर मंडळी, आपले जे फेन्सिंग केलेली आहे तर फेन्सिंगला एकूण किती खर्च आला आहे तर तो मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर तुम्ही बघू शकता फेन्सिंगला टोटल आपल्याला ही जी जाळी आहे तर ही जाळी आपल्याला 6 बंडल घ्यावं लागलेत. म्हणजे एकूण आपलं 5 गुंठ्याचं एक क्षेत्र आहे, तर 5 गुंठ्याच्या क्षेत्रामध्ये 6 बंडल आपल्याला लागलेत. एक बंडल जो आहे तो 25 मीटरचा एक बंडल येतो. तर त्या हिशेबानं आपल्याला 20,000 रुपये जागा पोच या जाळीचा खर्च आलेला आहे. 3,500 रुपयाला एक बंडल या हिशेबानं. त्याच्यानंतर आपल्याला 4,500 आपण एक बांबू आणले होते, यातील निम्मे बांबू वापरले होते, निम्मे अजून वापरायचे बाकी आहेत. तर 25 आणि 4.5 म्हणजे 29,500 रुपये एवढं आत्तापर्यंत खर्च झालेला आहे. आता याच्यानंतर आपल्याला अजून एक जाळी आणायची, वरती मारायची 1-3 फुटाची जाळी. आणि त्याच्यानंतर परत आपण ग्राउंडवर वरती हवेमध्ये एक मंडप जसा आपला असतो तर त्या हिशेबानं जाळी मारणार आहोत. तर ती जाळीचं काय रेट पडतो आहे ते मी तुम्हाला आम्ही नवीन व्हिडिओ बनवू त्यात सांगूच. तर अशा प्रकारे 30,000 रुपये आतापर्यंत खर्च झालेला आहे आणि आपलं कंपाऊंड कम्प्लीट झालेलं आहे. या कंपाऊंडमधून आतमध्ये कुत्रं येऊ शकत नाही किंवा मुंगूस येऊ शकत नाही, असं कंपाऊंड आपण मजबूत केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला भीती कसलीच नाही, अगदी सेफ्टी झालेली आहे. आपण जरी
कोंबड्या मोकळे सोडून कुठे बाहेर गेलो तरी काही हरकत नाही. आता ही जी थोडंसं खालच्या बाजूने जे ओपन राहतो तर त्यासाठी आपण हिरवी नेट जी आपली असते तर त्याचा पट्टा लावलेला आहे. त्यामुळे काय झालेलं आहे, अजिबात बाहेर जायला मार्ग राहिलेला नाही. तर अशा रीतीने आपण ही जाळी मारून हे काम कंप्लीट केलेलं आहे आणि आपल्या शेतकऱ्यांना थोडाफार फायदा व्हावा या हिशेबानं आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. तर मंडळी, असं केलेलं आहे आपल्या अप्सरांसाठी कूपन. तर या कूपनाचा आपण शॉर्ट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे. तर त्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा कमेंट आलेल्या आहेत की ताई, ही जी तुम्ही जाळी वापरलेली आहे कूपनाला, ती तुम्हाला कशी मिळाली, तर त्याच्या संदर्भात व्हिडिओ बनवा. तर हा त्यांच्यासाठी आपण खास व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर दुसरी कमेंट अशी आहे की ताई, तुम्ही बांबूंची लागवड करा. तर हो, नक्कीच बांबूंची लागवड आपण केलेली आहे, तीही फॉरेस्टमध्ये. आणि कसं आहे, शेतकरी आहे, शेतकऱ्यांनी प्रश्न विचारलेले आहेत तर त्याचं उत्तर देणं ही खूप गरजेचं आहे. तर त्यामुळं हा छोटासा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओमध्ये जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, पुढे शेअरही करा. आणि कसं आहे, एका शेतकऱ्याने दुसऱ्या शेतकऱ्याला मदत करावी हाच आपला म्हणतात ना एक उद्देश आहे, म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आणि माहिती कशी वाटली हे नक्की कमेंटद्वारे सांगायलाही विसरू नका. आणि भेटूया, लवकरच आपल्या स्ट्रॉबेरीची लागण होणार आहे, त्या संदर्भात व्हिडिओ जसं जमल तसं टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. राम राम मंडळी. राम राम मंडळी. 1 2 3 go. नमस्कार मंडळी, मी आहे सुरेश. मी शीतल. आम्ही दोघं तुमचं स्वागत करतो आपल्या ब्रँड शेतकरी या यूट्यूब चॅनल वरती. यूट्यूब चॅनल वरती.